आपली सुरुवात झालेली आपल्या दुसऱ्या दिवशी. आता अरे चला चला रे रंगोली करूया. आता पंढरी शेट पडके चकडे वाला सुक्का बाजार. जय श्रीराम. जय बस सोनिया. इतरी माते की दिवस दुसरा. मित्रांनो कशा आहात सर्व? मजेत ना? मी तुमचा मित्र ललित पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगवरती. मित्रांनो दुसरा दिवस आणि आता आपण जाऊया पहिला खाली. पालखी निघायचा वेळ झालेला आहे, सो पटकन निघा. आणि मी वरती चेंजिंगला आलेलो, जरासा थोडे कपडे चेंज केले आणि काम 25 ऑइलिंग विंग असा होऊन गेला. आस्ते आस्ते केला जरासा. आता जाऊया खाली पहिला. झोपलीच सर, आता उठतील फटाफट. आपण पण मस्त उठलं, फ्रेश झालं आहे, विषय असाच. चलो चला चला. आपली सुरुवात झालेली आहे आपल्या दुसऱ्या दिवशी. आता वाजलेत किती रे? चेक कर. 3:25 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि आता चालू केलेलं आहे दुसऱ्या दिवसाचा प्रवास. आता इथून निघाले खडे खडे आडा बनवते माणूस. ठीक आहे, तरी चालते. विषय समजून घ्या तुम्ही. आमचा आता रात्र आहे, आमचा दिसत नाही. आता आमची झोप नाही झाली कम्प्लीट. झोपायला गेला आणि उठायला विषय असा झाला. आता चालू असते असती 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 पालखी गेले पुढं. आम्ही पण असते असते जातो. घाट चालायचं, घाट चालायचं आहे आता. म्हणून लवकर निघाल्या. आजचा प्रवास आहे ना खूप लांबा आहे, बडा आहे, लांबा मोठा आहे. चला असते असते निघतो पुढं. खाली पण दिसत नाही ना, तर पडीन कोणाच्या अंगावर आरामात. आणि मित्रांनो बघा, पटरी लागले आणि घाट उतरलो. जस्ट भिसेखिंड घाटचं नाव आहे मित्रांनो. आणि आम्ही चालू केला 4 काहीतरी. थांबत थांबत आले. आता उतरले बरं वाटते, रेस्ट घेऊ. काहीतरी पाहिजे, भूक लागलेली आहे, पोटामध्ये खूप हे झालेलं आहे. पुढं बघू काय मिळतो आहे की नाही. थांबूया इथं, आपले पोरं येतात पाठून. रेस्ट करू जरासा आणि मग निघू आरामात. अरे बरोबर फोडं गेली जस्ट. आत्ता जस्ट होल्ड घेतला, 10 होल्ड घ्यायचा मस्त आणि चालायला लागायचा. अशी परिस्थिती होते आमची. या तुमचीच कमी होती. या शेवटचा शेवटचा बावटा आलं रे. शेवटचं बावटंवालं आलं आलं आलं. शेवटचं बावटंवालं आलं. आम्हाला वाटलं लय पाठीवर तुम्ही. लय पाठी नाही, पाठी आपण तुम्हाला घ्यायला आलो. घ्यायला आलो. मित्रांनो आपण आलो आहे आता सकाळ झालं. बघा सूर्य जस्ट वर आला आहे. आणि पहिला काहीतरी चाय पिऊया, कारण की लय झोप आले, लय वैतागले, लय कंटाळलो आता. आणि पालखी आमच्यापासून 1 पुढं आहे, कंटाळा आला आता, लय कंटाळा आला. पहिला काहीतरी चाय पिऊया भाई, म्हणजे बरा वाटेल, झोप तरी उडेल. आपला नवीन बावटा. एक्सरसाइज आता
मित्रांनो आता 10 वाजता सुरुवात झाली, कारण की लेट झालाय, जाम लेट झाले. हा सूर्य वरती येतो ना, मी पुढे असतो पालीच्या रोडला असतो. मित्रांनो बघा गाठ भेट बघा, मुरुडची पालखी आणि आपली पालखी संगत गाठ भेट बघा. आणि आपली पालखी ती पुढं आहे ती बघा, दिसतंय हे बघा. आपले इथं सारे बसले नाश्त्याला आणि आम्ही शेवटचे बावटेवाले. आराम नाही भेटणार आपल्याला, आराम नाही भेटणार खरं, आपल्याला आराम नाही भेटणार. निघाली वाटतं पालखी, फोटो काढू पटकन. आणि ही सर्व बसते ती बघा आपली पोर आणि पालखी निघाले पुढे. आणि मित्रांनो बघा इथं जय उदो उदो हॅलो हॅलो मित्रांनो. आपला शेवटचा बावटा आणि आपण येऊन पोहोचलोय तो म्हणजे पाली गणपती मंदिर जवळ. हाय हाय आहे पैसे पडले बघ, आपला भाऊ भेटला नीरज. बाकी सर्व कुठं आहेत? कधी गेली मंदिरात गेली पालखी? हे पालखी मंदिरात जाऊन आली. क्या बात आहे, किती कॉल करायचं तुम्हाला? आमचे लालच लावण्याला लावण्याला झालं. आता काहीतरी पिऊ आलंय, ताण लागलेली आहे. लस्सी पिया, लस्सी मग त्याला लस्सी पिया. लस्सी पियाले तर चला मग मित्रांनो आपण निघूया इथून. पालखी निघालेली आणि ही मुरुडची पालखी आहे, तर आपण पालखीला खांदा देऊया आणि जाऊया असते असे पुढं. आपला लाचा बावटा येते वाटून, आपण पालखीला खांदा देऊन असते असे पुढं जाऊया. चला आणि मित्रांनो आपली पालखी इथं जस्ट पोचलो, 10 मिनिटं झाली पोचलो आपण. आणि आता जाऊ आंगोलीला पहिला, कारण की लय थकलेलो आहे पूर्ण. आणि आपले अर्धे मित्र सर पाठी आहेत आणि अर्धे गेलेत पवायला. अर्धे इथं बसले, अर्धे इथं बसले, अर्धे तिकडे बसले. सॉरी बहुतेक आंघोल करायला येतात, आपण पण जाऊ आंघोल करायला, फ्रेश होऊया मस्त पैकी पहिला. आणि नंतर मग आपला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. अरे चला चला रे आंघोली करूया, सागर सोबत उड्या रे मारूया. अरे गेल्या रे गेल्या रे रे गेल्या रे गेल्या 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 तुझ्या बी जगऱ्या. नदी आमची आहे आजच्या दिवशी, नदीमध्ये आंघोळ करायची मजाच वेगळी आहे भाई. बघा सर्वी पूर्ण भाई तिथून ते तिथपर्यंत सर्व आंघोळीला घुसली आले त्यांनी. आणखी आंघोळ करायची इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट इन लाईफ, दॅट्स इट. इथं चला आता आपण पण घुसूया आतमध्ये, आंघोळ करायला डायरेक्ट फोन घेऊन जायचं आहे आतमध्ये. आणि इथं चालू आहे आंघोळी बघा. हा विक्रांत भाऊ इथं आंघोळ करतोय कडक मध्ये, चिल्ड पाणी आहे, चिल्ड पाणी इथं चालू आहे बघा. इथं बाहेर चालू आहे दोनचं काम, आणि तिकडं सर्व चालू आहे आणि तिकडं पण चालू आहे. आपण पण आत्मे जाऊ. हा भाई रिलॅक्स, फुल रिलॅक्स, आता बरं वाटतंय.
पाणी में डायरेक्ट जाओ सप्पे के एक दो तीन पाँच पाँच मछली है पानी में डायरेक्ट जाएंगे डायरेक्ट पानी में ठंडा पानी है आपने कभी देखा ना होगा मगर आ जाए ये है पानी आपने तो कभी देखा नहीं होगा देखा नहीं होगा क्या है पानी ये लींबू शरबत है ये लींबू शरबत है जय एक्युरा मित्रांनो बघा आता इथं पालखी आहे इथं आपला भाऊ बसला जेवायला आणि बाकी सर्व आता जस्ट जेवून आराम करायला चालले ते इथं आराम चाललो इथं पण आराम आणि इथं आपला जेवण दाल भात भाजी मस्तपैकी जेवूया फटफट आणि आराम करूया पहिला कारण की आराम गरजेचं आहे कारण की आताचा पल्ला खूप मोठा आहे आता नॉनस्टॉप चालत आहे मग इथं असतील पाणी बिणी भेटत राहील पण नॉनस्टॉप चालत आहे 10-11 वाजेपर्यंत जायक जांभूळ पडत आणि त्यामध्ये काय आपली मस्ती मजा करणं ते तुम्हाला फक्त पुढे दिसेलच आता जेवून घेतो फटाफट चलो चलो आमचे दोन फिल्टर बसलेले आहेत टेम्पे मध्ये टेम्पे मध्ये दोन फिल्टर बसलेले आहेत व्यवस्थापक व्यवस्थापक हे पाणी दे आणि मित्रांनो 3:30 वाजायला आलेले आणि आपण निघालोय आपल्या दुपारच्या स्पॉटवर ना थेट जांभूळ पाड्याकडे रांग बघा असे लागलेले आहे समोर बघा तिथपर्यंत लागले मस्त लाईन लागले असते असते पुढे जाऊया आता आपला आहे आजचा बावटा 3 धावत गारे गार गारे गारे गार गारे गारे अरे घे बाबा हे अरे पियाला या पियाला या आता आमचा स्पॉट आहे जांभूळ पाड्याच्या पहिले असते असते स्पॉट घेत जायचं आहे आणि कुठे घ्यायचं आहे जांभूळ पडणार ना आता आमचा आंबा घाट झाला आंबा घाट झाला खरंच आंबोशी आंबा घाट सर्व झालाय सध्या तरी आता पुरे आंबे झाले आणि तो आता मनसोक्त ज्यूस पितो आम्ही मनसोक्त याच्यानंतर आता आम्हाला कमी कमी 8 तास चालत जायचं बरं चालत आहे आम्ही नको बरं चालत आहे तीन खाताला माहिती आहे सर्व अंगोल बिंगोल केली ना सर्वांना वाटलं की झोप भेटल झोपायला गेले आणि भाई हव्याने पूर्ण वाट लागली त्यात तिकीट एवढी ना कोणच झोपणार आहे सर्व व्हायचा गेलो नाही वाटली सर्व कंटाळली त्यामुळे चालायला लय त्रास होत आहे ते आपला रावटेवाले कसे जातं मला समजत नाही कोणीतरी घेतलाय आता आमचे पाय काहीच काम करत नाही खरंच पाय उठायला मागत नाही एवढं असं झालंय घसते पाय असं असते असते त्याला विचारा बघा हाय पाठी मग त्याला माहिती आहे त्याला मी थांबवते 2-2 मिनिट थांब 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 करते मला वाटतं माझी तर फोन नाही म्हणणार आहे थोडा टाइम अरे मी घेते राखेल जा तू उद्या पटकन निघू पुढे भेटू आता असते अरे मी घेते अरे तू लेट्स गो बॉयज अँड गर्ल्स निघू आता जरासा अरे काय बोलते मला समजत नाही उन्हामध्ये लय बधीर झालंय आणि इथं आपली सर्व बघा आया आया पंढरी शेट पडके चकडे वाला ला 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 सर्वांचे झाले चकडे माझे पण त्याचे पण पुढे पण ते बघा सर्वांचे लावणे लाल झालेत लायनर घेतले सर्वांचे तुमच्या होत असते असते काय ऑर्डर पॅन वा 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 आगरी गोलांची शान मच्छी मच्छी म्हणजे आगरी गोलांची शान सुक्का बाजार मी बोललो सुप्पा करते काय नाही दाराशी सुपारी सुपारी आमची झाली आता आणि मित्रांनी चाल बघा वाट सॉरी वाट चाल नाही वाट दिसून ही वाट बघा कशी आहे भुत्याच्या माल्यामध्ये तात्या इथं अडकलेला भुत्याच्या मालाची चाल आहे आणि त्यात तात्या अडकलेला तात्याच्या गेल्या वर्षी तात्याच्या तारीमध्ये अडकलेला ते कट कर ते समजलं म्हणून वाटते उलटा फिरवला सूत्र मुसर्जन चालू आहे सूत्र मुसर्जन आणि आता आम्ही पोहोचलोय जांभूळ पाड्याच्या गेट वरती एंट्री करू जांभूळ पाड्यामध्ये आता इथून 45 मिनिट्स अजून आहेत पण 1 तास पकडून चालायचं आम्हाला कारण की आमची गाडी आणि स्लो झालेली आहे सर्व भोपी गेल
आणि मित्रांनो आपण जांभूळ पाड्यामध्ये एंट्री झालेलं आणि आपल्याला समोर दिसते तो म्हणजे महाराजांचे स्मारक हे बघा समोर आहे. अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज इथे आता पोहोचलेलं आहे. पाय आता आमचे खूप थकलेले आहेत. आता आम्हाला अजून इकडून इतकंच पुढे चालायचं आहे आणि हे आता खूप डिफिकल्ट चालायचं आहे. तुम्ही बघू शकता पोरांचे काय हाल झालेले आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला चरा झोपाची वेळ झाली. पालक्या झाल्या इथं झोपल्या डुलल्या पालक्या. आये आयलो जमलो झोपलो झोपलो इथं झोपलो. कधी आहे रे थोडाच बाकी आहे तो बघा थोडाच बाकी आहे तिथं जायचा आहे. नाही दिसणार हाकाला बसला आपला भाऊ हाकाला बसलाय. कोण बसलाय ते फक्त गॅस करा दिसलंच नसेल तुम्हाला झूम करू का बोला गॅस करा फक्त बस जो इथे नसेल तोच असेल. टेम्पो आलो टेम्पो इथेच भेटला बोलतोय. हॅलो गोगल विचारलं 500 किलोमीटर गोव्याला पोहोचवला 500 किलोमीटर. अरे अरे 500 मीटर बोलते आमचा टेम्पे आहे बघा. चला भरती टेम्पे मध्ये भरती जाईल सर्व टेम्पे मध्ये भरती यायची लाईफ आहे. एन्जॉय करो पाय घालत आले तरी मस्त वाटत आकाशा तिकडे सनसेट चांद चांद दिसते चांद शुपर. आवाज बघ माझा आवाज काय आहे गाण्यात आणि काय मोटरात आगलाच दुखते नाही माझं हे दुखते. ऑरेंज काय एवढा खाणं वाटत जेवढं म्हणजे जेवढं पीस काय वाटतो. चला रेस्ट कर थोडा वेळ आणि डाग निघूया रिटर्न. जय श्रीराम जय श्रीराम जय बसोनिया पिचोरी माते 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 तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता इकडे बॅक साईडला मस्तपैकी जेवणाची आपल्या सोय चालू आहे आणि इथं आपले जयेश दादा मस्तपैकी काम करताना दिसत आहेत बघू शकता तुम्ही. आणि आपल्या बाजूला एक मुरुडची पण एक पालखी आलेली आहे ती पण आपल्या बाजूला आहेत. आणि हे आपल्या पालखीचे काका आहेत तर त्यांना आता आपण एक छोटासा त्यांचा आपण एक इंटरव्ह्यू घ्या. काका तुमचं नाव सांगा. नितीन पाडवी. नितीन पाडवी काका आता आपण सध्या आता कुठे आहोत. आता सध्या जांभूळपाड्यातील वावे गावामध्ये आपण सध्या आहोत. आता आता काय तुम्ही तुम्ही जेवणासाठी जे आपलं चाललेलं आहे तर तुम्ही आता आपलं स्पेशल काय आता जेवायला इकडे जेवणासाठी भाजी बनवली आणि मुलं एन्जॉय वगैरे करतात पालखी एन्जॉय खूप करतात पालखी खूप मस्त चालतात परंतु थोड्या थकल्यामुळे थोडा आराम करतात परत जेवून परत पाणी पिढी रात्री म्हणतील. ओके थँक्यू धन्यवाद. तर मित्रांनो सध्या आता आपण आहोत जांभूळ पाड्यामध्ये वावे गावामध्ये आणि तुम्ही बघू शकता की मुलं आज भरपूर चालले आहेत. सकाळी 3:30 वाजल्यापासून चालत आहेत कंटिन्यू आणि खूप थकलेली आहेत. आपल्यासोबत तुम्ही बघू शकता एक मुरुडची पण एक पालखी आहे आपल्यासोबत आणि दोन पालखी आपल्या बाजूबाजूला आहेत.
मुलं खूप एन्जॉय पण करतात आणि अर्धी मुलं आहेत ती बाहेर झोपलेली. आता आपला मित्र म्हटलाय राहुल भाई, तर राहुल भाईला विचारूया की राहुल भाई आता आपण कुठं आहोत? आवे गावात आहोत. तर कसं वाटतं तुम्हाला आता चालून? तुम्हाला चालून कसं वाटते? काय करणार आणि झोपणार झोपून ब्लॉक करते पण मी झोपून ब्लॉक लागल पोटावर बहुतेक लागेल सोडलं सोडू की नको.